लाल चढ़ायो अच्छा गजमुख को जोन दिल लाल विराजे सुत गौरी हर को हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को महिमा कहे न जाए लागत हूँ पद को जय देव जय देव। गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि सुनखारचा राजाला या ठिकाणी येण्या संदर्भामध्ये मला अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे दशरथ भगत यांनी निमंत्रित केलं होतं आणि त्याप्रमाणे मुद्दाम मी इथे आलेलो आहे। फार प्राचीन असं शंकराचं मंदिर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या सर्व मंडळींनी भावा इथल्या भक्तांनी जोपास केला आहे सांभाळलेला। आपल्याला सर्वात माहिती आहे की देवाने मला व्यक्तिगत न मागता सर्व काही दिलेलं आहे। तिथे प्रश्न महाराष्ट्राचा आहे। आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे, पावसाची सुरुवात काही ठिकाणी झालेली दिसत आहे। यातून दिलासा मिळावा, शेतकऱ्याला ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, तो प्रश्न मार्गी लागावा आणि बळीराजा शेतकरी याला चांगले दिवस आले, देशातल्या सर्वांना चांगले दिवस येतील। परंतु आज उशिरा हुक्का होईना पाऊस आल्यामुळे थोडासा दिलासा मिळाल्याची परिस्थिती आहे। अन्नधान्याची परिस्थिती मात्र उत्पन्न मात्र पहिल्यासारखं येईल असं वाटत त्या कारण जो कालावधी पिकासाठी असतो तो आता निघून गेलेला आहे। परंतु थोडंफार का होईना पिण्याचा प्रश्न जरी आटोक्यात पाण्याचा आला तरी माणसाला दिलासा मिळेल।
सोनखारच्या राजाच्या दर्शनासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री व प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय अशोक चव्हाण साहेब यांनी भेट दिलेली आहे. त्यांनीही सोनखारच्या राजाच्या दर्शन घेत असताना त्यांनी साकडं घातलेलं आहे की महाराष्ट्राच्या राज्यावर जो दुष्काळाचा जो संकट आलेला आहे तो लवकरात लवकर सुटावा आणि शेतकऱ्यांना पाणी मिळावं ह्या उद्देशानं त्यांनी साकडं घातलेलं आहे. आणि म्हणूनच आमच्या मंडळाच्या वतीनं पण आम्ही ह्या नवी मुंबईमधील राहणाऱ्या सगळ्या रहिवाशांना सुखसमृद्ध ऐश्वर लाभावं म्हणून आम्ही मीही सोनखारच्या राजाचरणी साकडं घालतो. सन्माननीय आमच्या मंडळाचे संस्थापक दशरथ भगत साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा जंगल हा खरंतर ज्या ठिकाणी हा सोनखारचा राजा बसतो तो सोनखारचा राजा जिथं बसतो तोच परिसरच खरंतर सिमेंटचं जंगल झालेला आहे. आणि म्हणून मग नानांच्या संकल्पनेतून आम्ही हा जंगल उभारलेला आहे. इथं लहान मुलांना जास्तीत जास्त आकर्षित करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि त्या माध्यमातून इथं लहान मुलांचं आकर्षण तो वाढलेलं आहे. मी निवेदन करतो आहे, मी आवाहन करतो आहे आपल्या नागरिकांना की आपणही जंगल सफारीचा आस्वाद घेण्यासाठी यावं. लाल चढ़ायो अच्छा गजमुख को जोन दिल लाल विराजे सुत गौरी हर को हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को महिमा कहे न जाए लागत हूँ पद को जय देव जय देव.